आपल्या अभिनय आणि नृत्यानं सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या मृण्मयी देशपांडेनं आता एक नवी इनिंग सुरू केल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मृण्मयी आता शेती करू लागली आहे. शेती सुरू करण्यापूर्वी जमिनीची साफसफाई करतानाचा तिचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ती जमिनीतील तण उपसताना दिसते. तिचा नवरा स्वप्निल रावनं तिला हे काम करताना बघून तिला फार्मर्स चीक म्हणजे शेतकऱ्यांची मुलगी असं म्हटलं. पाहूया मृण्मयीचा हा खास व्हिडिओ. And there she is. Yeah. Cleaning up the weed. I dragged her into this. It must work because that's why people keep calling me. I always wanted to be a farmer chick. But then it's an extreme that you have enough attention, enough energy going there. चांगली माती परत चांगल्या मातीमध्ये अँड आफ्टर वी आर डन द चिकन्स डू द फिनिशिंग टच. हाऊ ब्युटिफुल नो. मध्यंतरी मृण्मयीने तिचे रोड ट्रिपचे फोटोज शेअर केले होते, त्यामुळे मृण्मयी सुट्टीसाठी कुठेतरी गेली आहे असा अंदाज तिच्या चाहत्यांनी लावला होता. मृण्मयी तिची ही सुट्टी निसर्गाच्या सानिध्यात एन्जॉय करणार आहे असं दिसतंय. पंचगनी येथील एका ऑर्गॅनिक फार्म मध्ये ती तिचे हॉलिडे एन्जॉय करते. मृण्मयीच्या या उपक्रमाचं सेलिब्रिटीजनी खूप कौतुक केलं. अभिनयासोबतच मृण्मयीने स्वतःची दिग्दर्शक म्हणून एक नवी इनिंग सुरू केली. तिचा मन फकीरा हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि आता लवकरच तिचं दिग्दर्शन असलेला मनाचे श्लोक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. मृण्मयीचं फार्मिंग तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिप साठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी. A farmer chick. But then it's an extreme that you have enough attention, enough energy going there. So people Sangli Mati Parat the people who are going to pray there. Sangla Mati Mane. Yeah. And after we are done, the chickens do the finishing touch. How beautiful, no?